जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आज जिल्हाधिकारी सूरज मांढरे व मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी रुग्णालयात जाऊन कोरोना लस घेतली। 60 वर्षाच्या वरील नागरिकांनीच नव्हे तर सर्वांनी लस घ्यावी, भारताच्या पंतप्रधानांनी हा डोस घेतलाय, लस घेण्यात काहीच धोका नाही असे मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी आवाहन केले। लसीचा शहरात तुटवडा जाणवतो त्याबाबत बोलताना जाधव यांनी आपल्या शहरात जास्तीत जास्त लस पुरवण्याची व्यवस्था झाली असल्याची माहिती दिली। कोविशिल्डचा मी आज दुसरा डोस घेतलेला आहे। नागरिकांना मी आवाहन करेन की जे जे ह्या गटामध्ये येतात 60 वर्षाच्या वयाच्या पुढील आणि 45 वर्षाच्या पुढील कोमॉर्बिड यांनी सगळ्यांनी ते लसीकरण घेणं गरजेचं आहे। काही पेपरमध्ये आज अशा बातम्या आल्या की कोवॅक्सिन घेण्यासाठी लोकांचा थोडासा हलगर्जीपणा किंवा एक शंका दिसते त्यांच्या मनामध्ये, परंतु मी त्यांना सर्वांना सांगू इच्छितो की दोन्ही लसेस ह्या आपल्या भारताच्या आणि अतिशय चांगल्या आहेत। कोणत्याही लसेचा असा मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम होऊन काही साईड इफेक्ट झाल्याचा आजपर्यंत निदर्शनास आलेला नाही आहे। आपल्या भारताच्या पंतप्रधानांनी सुद्धा कोवॅक्सिनचा डोस घेतलेला आहे, त्यामुळे तो निश्चितच सेफ आणि चांगला आहे। कोविशिल्ड पण चांगला आहे। जो डोस मिळाला तो डोस घेणं गरजेचं आहे, कारण याच्यामुळे आणि दुसरा एक गैरसमज आहे की डोस घेतला म्हणजे तुम्हाला करोना होणारच नाही, तर तसं नाही। करोना होऊ शकतो परंतु त्याचे माइल्ड सिम्पटम्स असतील, तुम्हाला घातक परिणाम त्याचे दिसून येणार नाही। त्यामुळे करोनाची लस घेणं हे अत्यंत आवश्यक आहे। जेवढा जास्तीत जास्त 60 वर्षाच्या वरच्या लोकांनी, कारण सगळ्यात जास्त मॉर्टेलिटी आणि सगळ्यात जास्त धोका हा 60 वर्षाच्या वरचे लोक आणि कोमॉर्बिड ज्यांना वेगवेगळे आजार आहे त्या लोकांना आहे। त्यामुळे ह्या प्रवर्गाला आपण एकदा कव्हर केलं की करोनावर मात करण्यासाठी निश्चितच आपल्याला त्याचा उपयोग होईल। सर, लसीचा तुटवडा जाणवतोय। लसीचा तुटवडा आता सेंट्रल गव्हर्नमेंटकडून ज्या लसेस येतात त्या पूर्ण राज्यभर आणि त्यातल्या त्यात आपल्या नाशिकला जास्त डोसेस प्राप्त होतात, कारण आपल्याकडची इन्फेक्टिव्हिटी किंवा पॉझिटिव्हिटी रेट जरा जास्त आहे गेल्या काही दिवसापासून। त्यामुळे नाशिक, पुणे, नागपूर, औरंगाबाद ह्या शहरांना जास्तीचे डोस दिले जातात। परंतु शेवटी ती ज्या दोन बनवणाऱ्या कंपन्या आहेत त्यांचे 24 तास 3 शिफ्टमध्ये काम चालू आहे, परंतु शेवटी ती मशिनरी आणि मानवी मर्यादा याला मर्यादा येतातच। आपला देश हा खंडप्राय देश आहे, त्यामुळे एकाच वेळेला सगळ्यांना डोसेस मिळतील असं नाही, परंतु जसजसे लसी उपलब्ध होतील तसतसे आपण लसीकरण मोहीम पूर्ण करू आणि आपण या कोरोनाच्या पासून सर्वांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करू। मुख्यमंत्री यांनी दिलेल्या सूचनेनुसार लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ करीत आहोत, ही लस संरक्षण करणारी आहे, तसेच लस घेतल्यावरही नियम पाळणे आवश्यक असल्याचा इशारा जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिला। वॅक्सिनेशनची खूप चांगली व्यवस्था आपण आपल्याकडे आता केलेली आहे आणि काल मुख्यमंत्री महोदयांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे काही सेंटर्स वाढवण्याचा देखील आपला प्रयत्न आहे। माझी नागरिकांना विनंती आहे की जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी व्हावं, विशेष करून जे वयस्कर लोक आहेत आपल्या घरातले त्यांचं नोंदणी तर करावी। इव्हन वॉकिंगसुद्धा काही ठिकाणी केलं तरी ते पण अलाव आहे आणि आपण जसं मास्क वापरतो आहोत, सॅनिटायझर वापरत आहोत, शारीरिक अंतर पाळत आहोत, त्यातलंच एक चौथं खूप मोठं ढाल आपल्याला या आजाराची विरोध असलेली लसीकरणातून मिळणार आहे। यामध्ये घाबरण्याचं काहीच कारण नाही। आत्तापर्यंत जवळपास 156,000 लोकांना आपण हे डोस दिलेले आहेत, कोणालाही कुठल्याही प्रकारचा काही त्रास झालेला नाही असं या एकंदरीत दिसून येत आहे। त्यामुळे मला वाटतं की तो जो टप्पा होता आपला की परिणाम दुष्परिणाम आणि शिवाय कोवॅक्सिन कोविशिल्ड याबद्दल सुद्धा कोणताही संभ्रम मनामध्ये बाळगू नये। लस ही लस असते, शेवटी आपल्याला संरक्षण देते। जसं पोलिओची लस कोणत्या कंपनीची येत होती किंवा BCG लस आपण आपल्या मुलांना देतो ती कोणत्या कंपनीची असते काय असते हे आपण फारसं विचार करत नाही। लस घेणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे जिथं कुठं ज्या ज्या पद्धतीच्या लसी अवेलेबल आहेत त्या आपण योग्यच आहेत, सगळे प्रमाणित आहेत, त्या आपण जास्तीत जास्त लोकांनी घ्याव्या आणि लवकरात लवकर यातनं बाहेर पडू। परंतु हे करत असताना आपल्याला त्रिसूत्रीचं पालन करायचंच आहे, हे मात्र विसरता कामा नाही। लस घेतली म्हणजे एकदा मोकळे जातो, आम्हीसुद्धा संपूर्ण पालन करतो, मास्क वापरतो, सॅनिटायझर वापरतो, गर्दीमध्ये शक्यतो जाण्याचं टाळतो, या सगळ्या गोष्टी आम्ही करतो आणि लस पण घेतलेली आहे, अशी चतुसूत्री आपण यापुढे पाळूया। दररोज कोरोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होत असल्यानं शासन यंत्रणा सतर्क झाली असून नागरिकांनीही स्वतःची काळजी घेऊन शासनास सहकार्य करणे आवश्यक आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहिणी, नाशिक।